नमस्कार, मी शनाय शेख. दिनमाळ न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाळ न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील उचलला खारीचा वाटा. पुणेकरांच्या टीकेचा विषय राहिलेल्या पीएमपीच्या ताफ्यात 50 ई बस दाखल. वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या रावण टोळीच्या 5 जणांना अटक. आणि भव्य तीर्थकार जैन मंदिरात शारदा गजानन होणार विराजमान. आता बातम्या सविस्तराने. कोल्हापूर सांगली सारख्या भागामध्ये पुराने हाहाकार उडवल्याने अनेकांचे संसार बेचिराख झाले. तर राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झालाय. त्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील खारीचा वाटा उचलण्याचं ठरवलं असून येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 6व्या स्मृती दिनानिमित्त या दोन्ही जिल्ह्यांमधील पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने या आठवणी जागवल्या जाणार आहेत. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाचे सूत्रधार सापडले नसले तरी त्याचा निषेध करण्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूरग्रस्तांच्या मदतीद्वारे दाभोळकरांच्या आठवणी जागवण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं हमी दाभोळकर यांनी स्पष्ट केलंय. या 20 ऑगस्टला 6 वर्ष पूर्ण होत आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घुण खुनाला. ज्या पुलावरती त्यांचा खून झाला गेली 6 वर्ष त्याच तारखेला सातत्याने आपण निषेध जागराचे कार्यक्रम करतोय. त्याच पद्धतीनं या 20 तारखेच्या पूर्वसंध्येला 19 एक कॅन्डल विजिल तिथे संध्याकाळी 7 वाजता वीरा शिंदे ब्रिजवरती केलं जाईल पुणे येथे. सकाळी 10 वाजता डॉक्टरांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते तिथे जमतील आणि संध्याकाळी 5:30 वाजता टिळक स्मारक मंदिर इथे हिंदूचे जे संपादक संचालक एन राम राहिलेले आहेत त्यांचं भाषण, सद्यस्थितीतील भारतासमोरची 3 प्रमुख आव्हाने, विवेकावरील हल्ला, व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आणि वंचित जनसमूहांचे वास्तव यावर तिथे बोलणार आहेत. हेमंत गोखले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती त्यावेळेला उपस्थित असणार आहेत. पुणेकरांच्या नेहमी चर्चेचा आणि टीकेचा विषय राहिलेल्या पीएमपीच्या ताफ्यात आता आणखी 50 ई बसेस दाखल झाल्यात. शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या बसचं लोकार्पण करण्यात आले. पीएमपीच्या ताफ्यात 12 मीटर लांबीचे एसी बसेस दाखल झाल्याने पुणेकरांचा प्रवास हा आता आणखी गारेगार होणार आहे. याआधी 9 मीटर लांबीच्या 25 ई बस ताफ्यात दाखल झाल्या होत्या. स्वातंत्र्यदिनी पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. त्यात 50 ई बसेस तर 50 CNG बसेसचा समावेश आहे. वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकाला मारहाण करत लुटणाऱ्या 5 जणांना देहू रोड पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलाय. अविनाश दिलीप शेलार, स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे, नरेश शंकर चव्हाण, सूर्यकांत सुनील फुले, किरण शिवाजी खवळे अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासोबतच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय. अवतार सिंग आणि त्याचा सहचालक ट्रान्सपोर्ट नगर येथे त्याच्या ट्रकमध्ये आराम करत असताना 5 जणांच्या टोळक्याने ट्रकची काच फोडली. अवतार सिंग याच्या तोंडावर कोयत्याच्या मुठीने मारण्यात आलं तर सहचालक हरमीत सिंग याच्या डोक्यात काचेची बाटली फोडण्यात आली. टोळक्याने दोघांना लाताबुक्याने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून अवतार सिंग यांच्याकडून जबरदस्तीने 2,200 रुपये चोरून नेले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना हे आरोपी रावण टोळीचे सदस्य असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आकुर्डी स्टेशन येथे दोघे जण दुचाकीवरून वेगा जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने पकडलं. त्यांच्याकडे अवतार सिंग यांना मारहाण केल्याचा गुन्हा केल्याबाबत विचारला असता त्यांनी त्यांच्या 4 साथीदारांसोबत मिळून गुन्हा केल्याचं कबूल केलंय. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 दुचाकी, 1 बनावट रिव्हॉल्वर, 3 लोखंडी कोयते आणि रोकड असा 42,500 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. एका अल्पवयीन मुलासह त्याच्या 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाईट सुनील टोपसे, पोलीस निरीक्षक. दिनांक 11/8/19 रोजी बकरीद आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कॉम्बिंग ऑपरेशन होतं, नाकाबंदी होती आणि सर्व टीम ओटा स्कीम येथे लागलेल्या होत्या. क्राईमच्या टीम होत्या आमच्यासोबत. त्याच वेळेस एक खबर आली की ट्रान्सपोर्ट नगरमध्ये काही ट्रक चालकांना 5 लोकांच्या टोळीनं लुटलेलं आहे कोयत्याच्या धाकाने आणि त्यांचे दात तोडलेले आहेत आणि 2,000 रुपये लुटून नेलेले आहेत. त्याचा तपास करत असता ते ट्रक चालकसुद्धा त्या आरोपीच्या शोधात मागं लागल्यामुळे गाडी सोडून ते पळाले मोटरसायकल आणि पायी पायी विभागून पळत असताना त्यापैकी दोघे आमच्या हाती लागले आणि त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर पहाटे बाकीचे 3 हाती लागले. अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे 4 कोयते आणि 1 नकली रिव्हॉल्वर त्यांच्या गाडीच्या डिकीमध्ये मिळालं आणि ते रावण गँगशी संबंधित आहेत. त्यांचे रावण गँगबरोबरचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये स्टोअर असल्यामुळे त्यांचे ते रावण गँगचे सभासद असल्याचे लक्षात आलं.
अखिल मंडई मंडळाच्या 126व्या वर्षानिमित्त भव्य तीर्थकार जैन मंदिरात यंदा शारदा गजानन विराजमान होणार आहेत. जैन आणि राजस्थानी शैलीत हे मंदिर साकारण्यात येणार आहे. मंदिराची प्रतिकृती 60x80 फूट आहे. यामध्ये 15 फूट भगवान महावीरांची भव्य मूर्ती असून त्यासोबतच 24 तीर्थकारांची शिल्पे गाभाऱ्यात असणार आहेत. यामध्ये जैन धर्मातील 9 मंत्रांचा समावेश देखील देखाव्यात असणार आहे अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मंडळाचं यंदा 126वं वर्ष आहे. मागच्या वर्षी आपण शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला, अगदी भव्य प्रमाणात आणि दिमाखाने तो साजरा केला. त्याच पद्धतीने यंदाच्या वर्षी आपण एक भव्य तीर्थंकर जैन मंदिर साकार करणार आहोत. विशाल ताजनेकर हे मुंबईचे कलाकार आहेत. गेली अनेक वर्ष ते आपल्या मंडळाचं काम पाहतात. 60x80च्या मोठ्या मंडपामध्ये महावीर भगवानांची एक मोठं शिल्प 15 फुटाचं आणि 5.5 फुटाच्या 24 तीर्थंकरांच्या मूर्त्या, त्याबरोबर कमानी आहेत किंवा इतर डेकोरेशन आहे, असं भव्य महालसारखं मंदिर हे आपण साकार करणार आहोत. जैन समाजाची सर्व मंडळी या 10 दिवसातल्या 1 दिवस नवकार मंत्राचा जप करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. त्यातून वातावरणाचं अतिशय चांगल्या पद्धतीचा बदल तिथं घडू शकतो. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. संगीत एक अशी प्रक्रिया आहे की तिच्या माध्यमातून मानवी भावनांना सृजनात्मक रूप दिलं जाऊ शकतं. संगीतच आपल्या भावनांना तसेच मेंदूला आनंद प्रदान करत असतं. जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्याला संगीत आवडत नसेल. प्रत्येकाचं संगीताशी एक आगळं वेगळं नातं जुळलेलं आहे. मात्र या संगीताला जिवंत ठेवणारे कलाकारच आज उपेक्षित आहेत. होय, मी बोलते राहुल पवार यांच्याविषयी. आवाजाची कला असताना सुद्धा त्यांना व्यासपीठ मिळत नाही, त्यामुळे घर प्रपंचासाठी त्यांना आज रस्त्यावर गाण्याची वेळ आली आहे. हे आहेत गायक राहुल पवार. संगीतांची सुरांची जाण असलेले, संगीत त्यांच्यासाठी सर्व काही आहे. मात्र या गायकाला आज रस्त्यावर थांबून गावं लागतंय. सुरुवातीला ऑर्केस्ट्रामध्ये लोकप्रिय गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली, मात्र रोज काम येण्याचं झाल्यानंतर रस्त्यावर जाऊन त्यांना उदरनिर्वाह करावा लागतो. जेव्हा ते रस्त्यावर गातात तेव्हा येणारा जाणारा प्रत्येक जण तिथं थांबून त्यांच्या आवाजाला दाद दिल्याशिवाय पुढे जात नाही. ताल, लय आणि स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येतं. भारतीय संगीताची परंपरा सर्वात जुनी आणि महान सुद्धा आहे. संगीताला राहुल पवारांनी आजही बकुळाच्या फुलाप्रमाणे जपले. मुझको अपना
समझने लगो मैं बहारों की मेरे दिल सजाता रहूं तुम बगल। मात्र या कलाकारांना संगीताने जपलंच नाही, रस्त्यावर येऊन या कलाकाराला आज गावं लागतंय। असं म्हणतात आवाजाची देणगी ही अभिजात असते, मात्र हा आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचवता येण्यासाठी सुद्धा एक व्यासपीठ लागतं। असे बरेच कलाकार आहेत त्यांचा आवाज चांगला आहे पण त्यांना हक्काचं व्यासपीठ नसल्यामुळं त्यांचा जो आवाज आहे तो फक्त रस्त्यावर येणारे जाणारे जे लोक आहेत तेच ऐकू शकतात। असेच आता आपल्यासोबत जे राहुल पवार आहेत त्यांचा आवाज अतिशय गोड आहे, मात्र ते उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर गातात। त्यांचा इतका सुंदर आवाज असूनसुद्धा त्यांच्यावर ही वेळ का आली किंवा कशा परिस्थितीत त्यांना हे गावं लागतं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राहुल पवार आहेत माझ्यासोबत। राहुलजी, तुम्ही रस्त्यावर असे गाणे गाता, तुमचा आवाज इतका छान आहे, तुम्हाला असं नाही वाटलं का की एखाद्या स्टेजवर जाऊन परफॉर्म करावा? पूर्वी कार्यक्रम वगैरे चालायचे, ऑर्केस्ट्रा वगैरे पूर्वीच्या काळी, आता सध्या तशी परिस्थिती राहिली नाही आणि त्यावेळेस आम्हाला तिकीट घेऊन लोक पाहायला यायचे, इस्टेट वगैरे इस्टेट प्रोग्राम वगैरे आम्ही करायचो, परंतु आता सध्या हा नवीन जमाना आला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, केबल वगैरे, त्याकरता असं म्हणजे कार्यक्रम वगैरे जे कलाकार लोकांना जे कार्यक्रम भेटायचे ते बंद झालेले आहे, म्हणजे प्रत्येक मीच नाही नसून बरेच कलाकारांची अवस्था बेकार झाली, त्यांना घर नाही, म्हणजे खायचं अन्न नाही, म्हणजे नाही खायचं मोठा झालेलं आहे आणि सरकार त्याच्यावर लक्ष देत नाही कलाकार लोकांवर। बरं, तुम्ही असे अनेक प्रोग्राम्स तुम्ही आता रस्त्यावर करतात, मी सुद्धा तुम्हाला गाताना पाहूनच मी तुमची बातमी करते, पण असे तुम्हाला असे अनुभव आलेत का की जे रस्त्यावर गाताना तुम्हाला कोणी बोललं आहे किंवा काय, कसे अनुभव आहेत तुमचे? रस्त्यावर मी यासाठी गातो की आपल्या आवाजामुळं जर चार लोकांना जर आनंद भेटत असेल माझ्या आवाजामुळं तर ते मला गायला प्रोत्साहन मिळतं त्यापासून, आणि चार लोक आपल्याला त्या गाणं जर आवडलं तर कोण पैसे देतात 50-100 रुपये काय जे त्यांना आवडलं, जर समजा मन पसंत गाणं जर त्यांचं गायलं तर ते पैसेही देतात आणि त्यापासून आपला उदरनिर्वाह होतो। आता परिस्थिती बिकट आहे, सरकार ह्याकडे लक्ष देत नाही, सरकारने जो 10 टाईम दिलेला आहे त्याकरता कलाकारची अवस्था तर फार बिकट झालेली आहे। 10 टाईम दिल्यामुळं कार्यक्रम वगैरे भेटत नाही, कारण ज्यावेळेस 12-11 टाईम होता त्यावेळेस कार्यक्रम लोक द्यायचे, लोक बोलतात की बाबा 10 जर टाईम आम्ही कार्यक्रम ठेवला तर आम्ही मग करणार काय, आमचे पाहुणे वगैरे 9 येतात, मग आम्ही काय कार्यक्रम काय 8-10 संपून फायदा काय, 1 काय करणार आम्ही। तुम्ही असं रस्त्यावर गाताना कोणी तुम्हाला हटकलंय का किंवा असे अनुभव, कटू अनुभव, चांगले वाईट अनुभव काय आलेले आहेत? नाही नाही असं काय नाही, लोक उलटं खुश होतात आणि उलटं वाट पाहतात की बाबा अजून तुम्ही गावा नाही का, अजून प्रोत्साहन देतात आणि लोकांचा चेहरा म्हणजे जे काही आनंद व्यक्त होतो त्यांच्या चेहऱ्यावर माझ्या गाण्यापासून ते मला त्याच्यामध्ये मला आनंद मिळतो। म्हणजे असं आता बरेच रियालिटी शो आहेत, सारे गमप असेल, इंडियन आयडॉल असेल किंवा सूर नवा ध्यास नवा, असे बरे अनेक शोज आहेत की तुम्ही तुमच्या गाण्याची झलक तिथे दाखवू शकता आणि तुम्हाला एक स्टेज मिळू शकतं, तुम्ही अशा ठिकाणी का कधी ट्राय केलं आहे का किंवा तुम्हाला अशी कधी संधी आली आहे का? आता घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं मला तिथपर्यंत जाता आलं नाही, परंतु तिथे गेल्यानंतर बी काय पॉलिटिक्स वगैरे चालते म्हणजे प्रोग्राममध्ये ह्याच्या म्हणजे नापास करायचं किंवा पास करायचं नाही का, जज वगैरे जे असतात त्या हिशोबाने ते तिथं मी टी व्हीमध्ये पाहतो त्या हिशोबाने तिथं पॉलिटिशियन चालते, जरी जरी आवाज जरी चांगला असला तरी तिथं नावून आडनावून असं म्हणजे भेदभाव वगैरे केला जातो। तुम्हाला हे रियालिटी शोजमधले भेदभाव आहेत हे कोण सांगितलं तुम्हाला? तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच नाहीत अजून। पोहोचलो नाही म्हणजे आर्थिक बाजू माझी ही होती, पण टी व्हीमध्ये मी पाहताना मला समजून यायचं की आता ज्या ज्या कलाकारने टी व्हीमध्ये भाग घेतला होता जे त्यांचा आवाज चांगला होता परंतु त्यांना रिजेक्ट केलं त्यांनी। आवाजाचेच निकष असतात असं नाही, तू बरेच असे निकष असतात की त्या निकषावरून सुद्धा डावलं जातं, पॉलिटिक्स होतं असं मला तरी वाटत नाही, पण तुमच्या ज्या भावना आहेत त्या नक्कीच तुमच्या ठिकाणी योग्य असतील। बरं, असं तुम्ही अनेक ठिकाणी गाता तर तुम्हाला उदरनिर्वाहाचा जो तुमचा प्रश्न आहे तर तो कशा पद्धतीने होतो? कारण तुम्ही एका ठिकाणी गाता, कोणाला आवडल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात असं तुम्ही बोलता, मग उदरनिर्वाहासाठी तुम्ही काय करता? उदरनिर्वाहासाठी मी ऑटो चालवतो, ऑटो रिक्षा, आणि ते त्या माध्यमातून जे काय मिळतं त्या माध्यमातून मला रोडवर यावं लागलं, कारण माझी जी कला आहे तर मी बोलो दाखवायची कुणाला, मग असं जर अशी ठेवली दिला तर त्याचा फायदा नाही, म्हणून मी रोडवर शो येऊन शो करायला लागलो। तुम्ही कुठे गाणं वगैरे शिकता का, हे सर्व तुम्ही कशा पद्धतीने हे करता, म्हणजे शिकलात का कुठे गाणं? नाही नाही, मी लहानपणापासूनच मी एक माध्यम म्हणजे एक
रेकॉर्ड वगैरे ऐकायचो. पहिलं मोहम्मद रफी, किशोर कुमार, महेंद्र कपूर, मला गुरु वगैरे कोण नाही, तेच गुरु माझे. आणि त्यांच्या माध्यमातून मी प्रेरणा घेतली आणि त्यांचा आवाज वगैरे ऐकून, त्यांचा अंदाज वगैरे ऐकून कसं गातात कसं काय, क्लास वगैरे मी काही नाही लावला आणि मी गायला सुरुवात केली म्हणजे 1980 पासून. तुम्ही गाताय, काय फरक तुम्हाला जाणवला एवढ्या काळात की तुम्हाला व्यासपीठ आतापर्यंत 1980 पासून तुम्हाला आतापर्यंत व्यासपीठ मिळालं नाही, पण आता आपण पाहतो की तुम्हीच मगाशी बोलला सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आहेच मुळात हा जमाना, मग तुम्हाला असं नाही वाटलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमची कला दाखवू शकता? दाखवता येईल, परंतु असं जे दाखवायचं त्याचं आपले माणसं भेटले पाहिजे दाखवण्यासाठी, नाही का? आहेत पवार जे की आपल्या चांगल्या आवाजातनं, सुरेल आवाजातनं सगळ्यांना मनोरंजन तर करतात आणि सगळ्यांचा जो आवाज आहे ते ऐकून बरेच लोक, आत्ता मी इथं ते गाताना पाहिलेलं आहे की बरेच लोक इथं थांबलेले आहेत, मात्र अशा कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नसुद्धा सुटणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान्यूज पुणे. व्यवसायासाठी काढलेले कर्ज परत करण्यासाठी आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलीला पैसे पुरवण्यासाठी सोनचाखळी चोरणाऱ्या चोरट्यास अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला तो बांधकाम व्यावसायिकांना मटेरियल पुरवण्याचं काम करायचा. त्यानंतर त्याने पुण्यातील कोथरूड परिसरातच स्वतःचं हॉटेल सुरू केलं. त्यासाठी त्याने बँकेकडून 35 लाखाचं कर्ज काढलं होतं. या पैशातून त्याने हॉटेलमध्ये इंटेरियरही केलं होतं, परंतु या हॉटेलला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी बँकेचे हप्ते भरण्यास त्याला जमलं नाही. घर भाडंही भरण्यासाठीचे पैसे नसल्यामुळे घरमालकाने त्याचं हॉटेल ताब्यात घेतलं. त्यामुळे अखेर सूरज हुले याने पैसे कमवण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला. कोथरूड परिसरात तो चेन स्नॅचिंग करू लागला, परंतु चोरीचा मार्ग जास्त दिवस नाही लपू शकत. अलंकार पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याची इतरही कारणामुळे उघड झालेत. प्रत्यक्षात 12वी पास असतानाही उच्च शिक्षित असल्याचं भासवण्यासाठी त्याने फेसबुकवर शिक्षणाचा खोटा उल्लेख केलाय. त्या आधारेच त्याने अनेकांकडनं पैसे सुद्धा उकळल्याचं समोर आलंय. अलंकार पोलीस स्टेशनला CR नंबर 184/1 कलम 392 प्रमाणे दाखल होतो. या गुन्ह्यामधल्या ज्या फिर्यादी आहेत महिला, त्या दीनानंद मंगेशकर हॉस्पिटलच्या जवळ एका ठिकाणी जेवण बनवण्याचं काम करतात. रात्री 9-10 सुमारास त्या काम संपून आपल्या घरी जात होत्या. तर रिलायन्स मॉलच्या जवळ जे हिमालय सोसायटी आहे ह्यासमोर जात असताना समोरही स्कूटरवरून एक व्यक्ती आला आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावली. त्यांनी पकडल्यामुळे अर्धी चेन त्याच्या हातात गेली आणि अर्धी त्या महिलेच्या, फिर्यादी महिलेच्या हातातच राहिलेली. त्यामुळे त्या लगेच आपल्या पतीसह पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर आमच्या DB स्टाफ होते, PSI गोरे, लांडगे, चव्हाण आणि ते इतर यांना आम्ही घटनास्थळी पाठवलं होतं. तुमच्या गाडीच्या समोर एकदम बिबट्या येऊन थांबला तर धक्का बसेल ना, असाच काहीसा प्रकार पुण्यातील जुन्नर परिसरात घडलाय. रात्री अचानक गाडीच्या समोर बिबट्या आला आणि चक्क एक तास गाडीसमोरून तो हल्लाच नाही. पुण्यात बिबट्याने तासभर एकाच ठिकाणी ठिय्या मांडला. जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथील हा ठिय्या मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालाय. बिबट्याचा हा मुक्त संचार बाळासाहेब अभंग, गणपत अभंग यासह अन्य तिघांनी अनुभवलाय. मध्यरात्री हा बिबट्या एका शेताच्या कडेला बसलेला होता, तेव्हा बिबट्याच्या डोळ्यावर हँड लॅम्प मारण्यात आला, पण तो जागचा हल्ला नाही. शेवटी तासाभराने या बिबट्याने त्याचा ठिय्या हलवला आणि गाडीतल्या तिघांनी सुटकेचा श्वास सोडला. क्राईम पेट्रोल मालिका पाहून चोरीचा बनाव रचणाऱ्या दोघांना 12 तासांच्या आत गुन्हे शाखा 5 ने जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 34,39,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अंगावर असलेले कर्ज फेडण्यासाठी तसंच मौजमजा करण्यासाठी आरोपींनी चोरी केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. कुणाल रवींद्र पवार आणि ओंकार बाळासाहेब भोगाडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देहू रोड परिसरात आरोपी कुणाल आणि ओंकार यांनी चोरीचा बनाव रचला. कुणाल हा लॉजी कॅश या कंपनीत कामाला असून तो पैसे जमा करण्याचं काम करत असे. 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी दिवसभर भोसरी, दिघी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, पिंपरी, देहू गाव आणि देहू रोड येथील काही व्यक्तींकडनं त्याने पैसे जमा केले होते. 8 दिवसांपूर्वीच त्यांनी चोरीचा कट रचला होता. बुधवारी 6 वाजता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कुणाल चालवत असलेल्या गाडीला धक्का दिला आणि पिस्तुलाचा धाक दाखवून जवळील 33,30,000 रोख रक्कम पळून नेली असं पोलिसांना भासवलं. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात विसंगती असल्याचं आढळून आलं. तसंच मोबाईलमधील मेसेज डिलीट करण्यात आले होते, त्यामुळे इथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अखेर मित्रासह त्याने लुटण्याचा बनाव रचल्याचं समोर आले. 1,30,000 रक्कम ही चोरीला गेली होती, त्यापैकी 33,24,000 ही रक्कम हस्तगत करण्यात आली. विविध गुन्हेगारी स्वरूपाची त्याने तो सिरियल पाहत होता, त्या विशेषतः क्राईम पेट्रोल पाहण्याकडे त्याचा जास्त सोडा होता आणि हे सिरियल पाहून गुन्हेगारीवर आधारित त्याने हा प्लॅन रचला होता.
पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील उचलला खारीचा वाटा. पुणेकरांच्या टीकेचा विषय राहिलेल्या पीएमपीच्या ताफ्यात 50 ई बस दाखल. वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या रावण टोळीच्या 5 जणांना अटक. आणि भव्य तीर्थकार जैन मंदिरात शारदा गजानन होणार विराजमान. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.